नमस्कार मी अनुराधा तांबोळकर आज आपण ब्राऊन टॉप मिलेटबद्दल माहिती घेणार आहोत बरं का कारण काय झालं की आपण मागे एक दोन व्हिडिओजमध्ये आपल्या मिलेट्सबद्दल माहिती सांगितली होती पण मला असं वाटलं की वा, हे वा, वा जे पाच मुख्य आपले मिलेट्स आहेत किंवा तृणधान्य आहेत किंवा भरडधान्य आहेत याबद्दल छानशी प्रत्येकाची माहिती सांगावी त्याच्यात काय काय आहे ते सांगितलं पाहिजे असं मला वाटलं आणि बऱ्याच जणांनी पण विचारलं बरं का म्हणून आज आपण ब्राऊन टॉप मिलेट जे आहेत त्यालाच हिरवी कांगणी असं म्हणतात त्याच्याबद्दल आज आपण थोडीशी माहिती घेणार आहोत ही हिरवी कांगणी किंवा हिरवी कांग असंही म्हणतात ह्याला ब्राऊन टॉप मिलेट असंही म्हणतात आपला ह्याचा भोरा असतो की नाही लहान मुलांचा खेळण्याचा त्याच्यासारखा याचा थोडासा आकार असतो म्हणून याला ब्राऊन टॉप मिलेट असं म्हटलं जातं त्याच्यासारखा त्याचा आकार असतो म्हणून याला ब्राऊन टॉप मिलेट असं म्हणतात आता ह्याचं पीठ तर कसं तयार करायचं कारण आपल्याला डोसे करायचे आहेत किंवा आणखीन काही पदार्थ करायचे आहेत भाकरी करायची त्याच्याकरता आपल्याला पिठाची गरज लागेल त्याचं पीठ कसं करायचं ते आपण बघूयात आता हे जे आपण ब्राऊन ट्रॉप मिलेट घेतले हे मी जवळजवळ सात ते आठ तास भिजत टाकले बरं का तर आता असा प्रश्न पडतो की सात आठ तास का बरं भिजत टाकायचं कारण ह्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप असतं आणि त्या फायबर चा आपल्या शरीराला चांगला उपयोग होण्याकरता त्याला एक सहा सात तास भिजवावं लागतं कारण पाच जे आपले पॉझिटिव्ह मिलेट्स आहेत त्याच्यात सगळ्यात जास्त ट्वेल्व पॉईंट फाईव्ह एवढं फायबर या आपल्या ब्राऊन टॉप मिलेटमध्ये आहे त्यामुळे ह्याला आणखीन अर्धा एक तास जास्त ता भिजवावं लागतं इतर मिलेट्स आपण एक सहा तासापर्यंत ता भिजवले तरीसुद्धा चालतात पण हे मी सात तास जवळजवळ भिजवलेलं आहे आता यातलं आपण पाणी काढून टाकणार होतो कारण याच्यातलं पाणी सगळं निचरा झाला पाहिजे हो की नाही पण हे पाणी तुम्ही टाकून म्हणजे स्वच्छ आपण पहिल्यांदा धुवून घेतलेत ते सांगायचंच राहिलं बरं का पहिल्यांदा धुवून घेतलेत रोळून घेतलेत कारण काय आहे की हे खूप बारीक मिलेट असतं हो की नाही म्हणजेच तृणधान्य असतं त्यामुळे ह्या तृणधान्यामध्ये बारीक कचरा किंवा बारीक खडा असण्याची शक्यता असते त्यामुळे हे सगळे तृणधान्य तुम्हाला पहिल्यांदा रोळून घ्यायची आपल्याला रोळून घेता आले पाहिजे म्हणजे याच्यात काही बारीक कचकच म्हणा खडा म्हणा हे येत नाही आता हे सगळं मिथळून एक अर्धा तास ठेवून देईन म्हणजे सगळं पाणी निघून जाईल आपल्याला दाखवायचं आहे व्हिडिओमध्ये म्हणून मी एक फक्त चार पाच मिनटं ठेवलं होतं परंतु अर्धा तास ठेवलं की पूर्ण पाणी निथळून जातं आता आपण याच्या खाली एक स्टीलची ताटली घेतली त्याच्यावर आपण हे कॉटनचं कापड घेतलं कारण सिंथेटिक जर आपण घेतलं तर काय होतं की पाणी ॲब्झॉर्ब होत नाही ते पाणी तिथून निघतं आणि खालच्या ट्रेमध्ये जातं त्यामुळे ते लवकर वाळले जात नाहीत आणि त्याच्यावर आपण आता आहे तृणधान्य जे आपण घेतलेलं आहे ते आपण त्याच्यावर पसरून ठेवणार आहोत हे सगळे छान पसरून घ्यायचे आणि नंतर उन्हात किंवा सावलीत सुद्धा चांगले वाळतात हे वाळवून घ्यायचे सगळे आणि मग त्याच्यानंतर त्याचं पीठ आपण मिक्सरवर करून घ्यायचं आता ह्या ब्राऊन टॉक मिलेटमध्ये मीच मघात सांगितलं तुम्हाला की याच्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप आहे तसंच याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण पण खूप आहे ब्राऊन टॉपची आपल्याला पोळीसुद्धा करता येते गहू आणि तांदूळामध्ये प्रोटीनचं प्रमाण असल्यामुळे आपल्याला त्याची छान पोळी करता येते परंतु इतर आपले जे पाच पॉझिटिव्ह मिलेट्स आहेत त्याच्यामध्ये तेवढं प्रोटीन म्हणजे इतकं नसल्यामुळे त्याची पोळी जी असते ती आपली गव्हाच्या पोळीसारखी मऊ होत नाही मग त्याच्याकरता आपण काय करायचं की हे असे सुकवून झाले की याच्यामध्ये साधारण एक किलो जर आपण हे मिलेट घेतलं कुठलंही मिलेट घ्या तुम्ही विशेषतः ब्राऊन टॉप मिलेट घेतलं तर त्याच्यामध्ये वाटीभर आपण उडदाची डाळ न भाजता त्याच्यात घालायची किंवा काळे उडीद घातले तरीसुद्धा चालतं म्हणजे अख्खे उलटणं म्हणजे त्याची पोळी आपल्याला छान करता येते हा अगदी मुख्य मुख्य आहे बरं का कारण आपण जर नुसते हे मिलेट्स खाणार असतो तर त्याच्याकरता आपल्याला हे आवश्यक आहे आता ह्याचा आणखीन आपल्याला उपयोग काय होतो की फायबर खूप असल्यामुळे डायजेस्टिव कॅनल जे असतं ते त्याचे जे फायदे आहेत ते आपल्याला या ब्राऊन टॉप मिलेटमुळे मिळतात ब्राऊन टॉप मिलेटची अंमली पण खूप छान असते आणि मुख्य ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे काय काय होतं तर गॅस्ट्रिक प्रॉब्लेम जर असतील आपले तर ते कमी होतात नंतर पोट साफ होतं आणि पोट जर जा साफ झालं तर आपले अनेक रोग किंवा अनेक त्रास आपल्या शरीराला होत असतात तेही कमी होतात ह्याचा आणखीन मुख्य फायदा म्हणजे जॉईंट पेन असतात तर ते याने संधिवात वगैरे कमी होतात पार्किन्सन्स नंतर ऑटिझम नंतर आणखीन पॅरालिसिस आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की नाही त्या पेशंट्सना ब्राऊन टॉप मिलेट देणं हे अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामुळे त्या रोगावर मात करण्याकरता जी काही शक्ती लागते किंवा ज्या गोष्टी त्यांना आवश्यक असतात त्या सगळ्या या ब्राऊन टॉप मिलेटमधनं त्यांना मिळतात तसंच मेंदूचे जे विकार असतात की नाही त्याच्याकरता म्हणजे लॉस ऑफ मेमरी म्हणा किंवा मायग्रेन म्हणा किंवा असं काही काही लोकांना होतं की, लोका की माणसं पटकन ओळखू शकत नाहीत ह्यालासुद्धा ह्याचा उपयोग होतो म्हणजे ह्याचं लक्षात आलं असेल की अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत टॉप मिलेट हे आठवड्यातनं दोनदा तरी सगळ्यांनी घेतलं पाहिजे तसंच स्किन आहे लंग्ज आहे ह्याच्याकरतासुद्धा ब्राऊन टॉप मिलेटचा सा चांगला उपयोग होतो आता ते कधी वापरावं किती वापरावं याच्याबद्दलसुद्धा आपण छान व्हिडिओज आपण पुढच्या ह्याच्यामध्ये करणारच आहोत आता हे वाळून असं झालं तुम्ही जर गिरणीमध्ये दिलं तरी हरकत काही नसतं परंतु त्याच्यात इतरही धान्य गिरणीतले असतात ते मिक्स होतात त्यामुळे हे मिक्सरवर आपण बारीक केलं तरी चालू शकतो आपल्या असं कणकेच्या किंवा असं पिठाच्या चाळणीने तर चाळून घ्यावं आणि वरती जे जाडसर होतं उरतं त्याला आपण त्याचा रवा म्हणूयात आणि मग त्या सुद्धा उपमा म्हणा किंवा भातासारखा प्रकार हे सुद्धा आपण करू शकतो आता हे मिक्सरवर बारीक करून घेऊयात छान सुकल्यामुळे मिक्सरमध्ये याचं छान पीठ तयार झालं आता हे आपण चाळून घेऊयात या चाळणीमध्ये आपण मैद्याची चाळणी वापरली बरं का म्हणजे जाळी म्हणतो ना ती वापरली त्यामुळे आपलं पीठ बारीक चाळलं जाईल हे आपलं छान पीठ तयार झालेलं आहे आणि हा जो आहे तो हा तुम्हाला रवा दिसत असेल या रव्याचे सुद्धा अनेक अनेक पदार्थ आपण करू शकतो म्हणजे उपमा म्हणा खीर म्हणा आंबील करायची असेल तरीसुद्धा या रव्याचा आपल्याला उपयोग होतो हे पीठ आहे हे, हे मी आता कोरड्यावरणीत भरून ठेवणार आणि असे पाचही मिलेट्सचे मी पीठ तयार करून ठेवलेले ज्यावेळेला आपल्याला हवं असेल त्याप्रमाणे आपण त्याचे पदार्थ करू शकतो असं हे जर पीठ आपण करून ठेवलं तर आपण त्याच्यापासून काय काय पदार्थ करू शकतो त्याच्यात आणखी नाविन्यपूर्ण असे पदार्थ कुठले कुठले करू शकतो हे आपण आपल्या बुधवारच्या मिलेट्स स्पेशलमध्ये बघणार आहोत ते बघायला तुम्ही विसरू नका या सगळ्या रेसिपीज म्हणा हे कशा करता तर आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याकरता कारण कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता पण कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेता घेता आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण शेवटी कुटुंब हे प्रत्येक बाईवर अवलंबून असतं निदान जेवणा खाण्याच्या बाबतीत तरी बर का आणि म्हणूनच आपण आपला बुधवारी जो मिलेट्स स्पेशल डे ठेवलेला आहे तो त्याच्या करताच आहे त्याच्यात आपण मिलेट्सच्या व्यतिरिक्तसुद्धा बऱ्याच काही पौष्टिक पदार्थसुद्धा आपण बघणार आहोत अशाच छान छान व्हिडिओज बघण्याकरता तुम्ही अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींना आपल्या रेसिपीज सांगायला किंवा आपल्या अनुराधा चॅनलबद्दल सांगायला शेअर करायला विसरू नका कारण आपणच आपलं आरोग्य सांभाळण्यापेक्षा इतरांचंही आरोग्य आपल्याला सांभाळायचं आहे धन्यवाद